दरम्यान अमित शहांच्या मुंबई दौऱ्यामध्ये अजित पवार हे गैरहजर होते. मुंबई विद्यापीठाच्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये अजित पवारांचं नाव होतं, मात्र तरी सुद्धा अजित पवार या ठिकाणी उपस्थित नव्हते. अमित शहा मुंबईमध्ये असताना अजित पवार बारामतीमध्ये असल्यानं काही चर्चांना आता उधाण आलेलं आहे आणि अजित पवारांनी बारामतीमधल्या विविध सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभांना काल हजेरी लावली आणि गणेश मंडळांना सुद्धा भेटी दिल्या. तर आपण पाहतोय अमित शहांच्या दौऱ्यामध्ये अजित पवार अनुपस्थित. अमित शहा मुंबई दौऱ्यावर आहेत. तर अमित शहांचा हा मुंबई दौरा पार पडला, यामध्ये काही राजकीय चर्चा आणि बैठका झाल्याचं सुद्धा बोललं जात आहे, अर्थात सूत्रांची माहिती आहे. मात्र या सगळ्या दरम्यान एक महत्वाचं ते म्हणजे अजित पवार हे संपूर्ण दौऱ्यामध्ये गैरहजर होते. विशेषतः मुंबई विद्यापीठामध्ये जी व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती त्या ठिकाणी अमित शहा हे प्रमुख उद्घाटक होते आणि सोबतच निमंत्रण पत्रिकेमध्ये अजित पवारांचं सुद्धा नाव होतं. मात्र अजित पवार हे बारामतीमध्ये अमित शहांच्या दौऱ्यामध्ये ते गैरहजर होते आणि त्यामुळे आता राजकीय वर्तुळामध्ये विविध चर्चांना उधाण आलेलं आहे. मला ज्यावेळेस कळलं की टोरंटो सीएनजी गॅस देत आहेत, लगेच आपण तो घेतला, खरेदी विक्री संघाला घेतला. शेवटी आपल्या संस्था ताकदवान झाल्या पाहिजे, आर्थिक त्या सक्षम झाल्या पाहिजे. ठीक आहे, आज अजित पवार मंत्रिमंडळात आहे, त्याच्या हातामध्ये आज राज्य सरकारचं फायनान्स विभाग आहे, त्याच्यामुळं आपल्याला जरा झुकतं माप मिळतं. परंतु हे पुढं टिकेल नाही टिकेल माहिती नाही, पुढचं कुणी सांगितलं.